दुचाकीच्या अपघातात मृत्यूस कारणीभूत एकोणावीस जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून कारावासाची शिक्षा भोगत असलेला कैदी प्रदीप अर्जुन हवाळे यांच्या वडिलांचं अवघ्या आठच दिवसात सत्तावीस जानेवारीला रात्री आठ वाजता निधन झालं त्यांचा त्यांना वडिलांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी व्हावं यासाठी त्याने दाखल केलेल्या फौजदारी अर्जाची तत्काळ दखल घेत उच्च न्यायालयाने त्याचा शिक्षेचा पंधरा दिवसाची तात्पुरती स्थगिती देऊन त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला आहे दोन नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात रवींद्र विठ्ठल शिंदे यांचं निधन झालं होतं रवींद्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली जामखेडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीस मे दोन हजार सोळा रोजी प्रदीप हवाळे यांना तुळशी ठरवून भादवीच्या कलम तीनशे चार अण्वे एक वर्ष सश्रम कारावास दिला होता आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला होता त्याने दंडाची रक्कम भरून सत्र न्यायालयात अपील दाखल केलं असता श्रीगोंदा सत्र न्यायालयाने एकोणावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्याचे अपील खारिज केलं होतं आणि दोन हजार सोळापासून दोन हजार तेवीस दरम्यान तो जामिनावर होता सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर एकोणावीस जानेवारीला त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज औरंगाबाद